रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण तालुका तसेच ठाणे जिल्ह्यातील 95 गावातील प्रामुख्याने गावठाणाभोवती केलेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा शासन आदेश सरकारने काढला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी यापूर्वी कसोशीने पाठपुरावा केल्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. गरजेपोटी बांधकाम केलेली घरे नियमित करण्याचा सरकारच्या या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त आणि गावकरी समाधान व्यक्त करत आहेत. नवी मुंबई प्रकल्पातील 95 गावांच्या गावठाणाचा 1970 सालच्या गावठाण सीमेपासून दाटीवाटीने असणाऱ्या क्षेत्राचा गुगल इमेल्सद्वारे महिन्याभरात सिडकोकडून सर्व्हे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. गरजेपोटी केलेली बांधकामे लक्षात घेऊन त्याअंतर्गत रस्ते, सामाजिक सुविधा आणि खुल्या जागा या दर्शवण्यात याव्यात. तसेच या योजनेअंतर्गत मिळालेल्या भूखंडांवर बांधकामासाठी संबंधित नियोजन प्राधिकरणाचे नियम मान्यता आवश्यक राहतील. या सर्व बांधकामाचे सर्वेक्षण आणि त्याबरोबर सदर बांधकामांची मोजणी सिडको महामंडळाने ठाणे आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सिडकोच्या 12.5% योजनेच्या रेखांकनामधील प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या सर्व वारसदारांना 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत केलेली बांधकामाखालील जमीन तसेच या क्षेत्रांमधील जमीन बिगर प्रकल्पग्रस्तांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे ठरलेल्या अखेरच्या तारखेपर्यंत गरजेपोटी केलेल्या बांधकामाखालील जमीन भाडेपट्ट्याने देण्यात याव्यात. गरजेपोटी कृती क्षेत्रात सीमेच्या निश्चितीनंतर सीमेच्या आतील सिडकोच्या 12.5% योजनेतील रेखांकित मोकळे भूखंड तात्काळ नियमाप्रमाणे वाटप करण्यात यावे. सीमेच्या बाहेरील नोडल भागात येणारे भूखंडांची विल्हेवाट नवी मुंबई जमीन विनियोग नियमावली 2008 मधील तरतुदीनुसार तात्काळ विक्री करावेत.